165 किल्ले आहेत, त्याच्यामधून 111 किल्ले आम्ही हरेश केनी साहेब जे आमचे मित्र नगर सेवक आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रोग्राम ठेवलेला आहे. काही चांगल्या माणसाचा पायगुण असावा या उद्देश ठेवून आम्ही 111 किल्ले स्वच्छता मोहीम ठेवलेली आहे. आणि तिथल्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही तिथल्या कलेक्टर्स किंवा मुख्यमंत्री यांच्याकडे करवतो. कारण की आज आता इथे पाणी करत असताना आम्ही स्वच्छता चांगले पण डस्टबिन नाही आहेत. डस्टबिन बद्दल बोललं, काही इथे जे पर्यटक फिरतात ते काही संस्कृतीदायक पर्यटक नाही आहेत, कारण आपचड्डीने फिरत असतात. त्याच्यामुळे इथेशी येणाऱ्या जे शिवभक्त आहेत त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण आहे. आत्ताच मी आता इथेशी काही शिवभक्तांशी चर्चा करताना आम्हाला बोलले काही जे काही पर्यटक येत असतात हे पर्यटक जर चांगल्या पोषक घरून आले तर इथं पाण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट, येणारी तरुण पिढी जे येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजला पाहिजे. तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमिपूजन केलेला आहे. इथे 40-50% छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं बांधकाम केल्यानंतर तो किल्ला पूर्ण संभाजी महाराजांनी केलं. त्याच्यानंतर कान्होजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला संपादित केला. असे अनेक इतिहास या किल्ल्याला लागून गेले. पोर्तुगीजांचा हल्ला असू द्या या इंग्रजांनी केलेला हल्ला असू द्यात, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आजही किल्ला हा टिकून आहे. पण याची संस्कृती टिकवण्यासाठी आपल्याला सुद्धा काही पाठपुरावा करून इथेशी चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे साफसफाई ठेवावं लागेल. आणि मला तर वाटतो अशा पद्धतीने आमच्या 111 किल्ल्याचा जो संकल्पना आहे या संकल्पना आम्ही 100% पूर्ण करू. चला हरीशजी बोला.